मी वहिनी साहेबांना घरी सोडलं, मोनाताई होत्या. मी तिच्याबद्दल नाही, गुलाबबद्दल विचारतो. गुलाब कुठे आहे? त्या होय, त्या आहेत की साहेब. गुलाब मॅडम लई चिडल्यात आमच्यावर, म्हणलं की पोलीस स्टेशन त्यांच्या अंडर येते, इथं काय घडतंय काय नाही घडतंय ते सगळं त्यांना कळायला पाहिजे. आणि वहिनी साहेबांना, गंभीर साहेबाला आणि मला सस्पेंड करते म्हणले. ती गुलाब सस्पेंड करणार आहे का तुम्हाला? सर तुम्ही काही काम होतं का? मला बोलवायचं ना सर, मी आले. हिशोब पूर्ण करायचं. फुल अँड फायनल. म्हणजे आजपर्यंत खूप गुन्हे केलेस गुलाब, ही वर्दी ढाकाळलीस, डिपार्टमेंटची मान खाली जाईल असं सतत वागत राहिलीस गुलाब तू. सर माझ्यावर तुम्ही बिनबुडाचा आरोप करताय. नाही, दत्तू साळवेची बायको आणि त्याची मुलगी यांचं लोकेशन तू रॉनीकडे कसं पोहोचवलं हे माहिती मला. तू रॉनीला मेसेजेस कॉल करून लोकेशन दिल्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. तुझ्यावर एन्क्वायरी बसते गुलाब. यू आर सस्पेंडेड. सर सस्पेंड झालेल्या माणसाने काय करायचं आहे तुला चांगलंच माहिती गुलाब. आजपर्यंत खूप गुन्हे केलेस गुलाब, ही वर्दी ढाकाळलीस. डिपार्टमेंटची मान खाली जाईल असं सतत वागत राहिलीस गुलाब तू. जादू जादू संजय अडगे आता भास पण व्हायला लागले का तुला?
जादू तू तू जादू तू खरच आलाय? अगं खरच आलोय चिमटी काढ बरं. ये ये खरच आलोय मी. पण असा कसा आला अचानक? तुला माझी आठवण येत होती ना. मला पण तुझी आठवण येत होती. अरे पण तुझ्या आठवणीला गाडी कुठून मिळाली? आणि शाळेत परमिशन कोणी काढली? असं कसं सोडलं तुला? तुझ्या मर्दानीने काढली आहे परमिशन. अग म्हणजे सुजा काका आणि मोना काकी आलते मला घेऊन जायला. अरे पण डंडन काय गे अडगे, कस वाटलं माझं सरप्राईज? आवडलं ना? पण तुम्ही अचानक कसं घेऊन आले याला? हा गे संजय, बेस्ट फ्रेंड आहे मी तुझी. तुझी अवस्था बघवत नव्हती ग. काय करावं समजतच नव्हतं मला. पण म्हणलं जादू एकदा आला की नाही की एकदम राईटम राईट होशील तू. मग काय, मी आणि सुजित गेलो होतो याच्या शाळेत. त्यांना रिक्वेस्ट केली, म्हणलं एक दोन दिवस का होईना पण घेऊन जाऊ दे याला. पण ह्याला शाळा आवडते ना? आवडते की, पण मला माझ्या आई समोर कोणीच नाही आवडत. थँक्यू मुने. सुजाला पण सांग. हो का? थँक्यू. काही एडीपीडी झाली का काय तू? रूल विसरली का आपला दोस्तीमध्ये? नो सॉरी नो थँक्यू. आलं ग माझ बाळ. वॉट अ प्लीडिंग, वॉट अ प्लीडिंग. मानलं तुम्हाला, द कारखान्यास वकिलांना जवळजवळ मात देऊन रायाची पार पिसं काढली तू. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन वगैरे म्हणू नका ढाले पाटील, मी फक्त माझं काम केलंय. नाही खर तर राया विरुद्ध उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या सपोर्टला इतकी मोठी माणसं आहेत, मोठं बॅकिंग आहे, आणि त्यात तू माझ्यासाठी एवढी मोठी जोखीम उचललीस. म्हटलं ना मी फक्त माझं काम केलंय. आणि खर तर तू तुझं काम खूप उत्तम केलंस म्हणून मला माझं काम सोपं गेलं. तर दत्तू साळवीला तू प्रोटेक्ट केलंस म्हणून आज तो साक्ष देऊ शकला. ऍक्च्युली कंग्रॅच्युलेशन टू यू टू. पण हा तुझा मोठेपणा झाला ढाले पाटील. आपण आंबे गावात आहोत, लखनऊ मध्ये नाही. पहिले आप नाही आप आगे हे आता बस झालं. मी समजा एवढंच चांगलं काम केलंय तर मग कॉफी पिऊया. नेकीवर पूछपूछ. चला सर. बाबूजी, गुलाब मॅडम तुम्हाला किती वेळेला सांगितलं आम्ही की तुम्ही असं डायरेक्ट घरात येत जाऊ नका? असं काय आभाळ कोसळलं होतं का? का आला तुम्ही इथं? दादासाहेब तुमच्या 2 नंबरच्या बंधूंनी सस्पेंड केले मला. काय? अभिनंदन. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी आता युजलेस झालात. दादासाहेब प्लीज अशा वेळी विनोद नका करू तुम्ही. आम्ही विनोद करत नाही, सिरियसच बोलतो.